सुस्वागतम सुस्वागतम मनोरंजन तरुण मंडळ वाडकर गल्ली कसबा बावडा मंडळावर प्रेम करणाऱ्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे. सानावाद प्रमाणे याही वर्षी सादर करत आहोत एक पौराणिक सजीव देखावा, दख्खनचा राजा ज्योतिबा. दख्खनचा राजा ज्योतिबा. भूतलावर पौकंड ऋषी आणि त्यांची पत्नी विमलांबुजा यांच्या पोटी जन्म घेणार एक दिव्य ज्योत, आणि तीच ज्योत रत्नासूर आणि कोल्हासूर यांचा वध करेल. ती तीव्र ज्योत म्हणजे ज्योतिबा. ज्ञानबा, औंदा पेरणी करायची का नाही रे? होय बाबा, पावसाचं काय खरं वाटत ना, दुष्काळ पडतो वाटतं. तर मिरग मोकळा गेलाय. अरे जरा थांब बाकी, प्रत्येक वर्षी वेळेवर पाऊस पाहिजे होय तुम्हाला. येईल की त्यो? अरे निसर्ग आहे त्यो, निसर्गाची पूजा केली पाहिजे. आणि आई अंबाबाईला हायच की आपली काळजी. होय, ते बी खरं आहे का? आई अंबाबाईला नवस बोलूया की ज्योतिबा? होय होय, चालते की. आता अंबाबाई पाऊस पाडणार वाटत. अरे तुमच्या देवाची ताकद संपली आहे आता. इथं इथं आमची सत्ता येणार आहे. रत्नासूर, आई अंबाबाईला काही म्हणायचं नाही का रे? संपली आता सत्ता त्यांची. हे त्या पोरग्याला घेऊन चला. रत्नासुरा, अरे तू सामान्य माणसांचा का छळ करतोयस? ज्योतिबा, फार बुद्धिमान झालायस. निसर्गाची पूजा करायला सांगतोयस. जर एवढाच बुद्धिमान असशील तर माझ्या प्रश्नांचं उत्तर दे, मग सोडतो या पोरग्याला. प्रश्नाचं उत्तर आणि मी? अरे मी साधा बोळा माणूस हाय. सोड त्याला, मी हात जोडतो. असूर आहे मी. माझ्या प्रश्नाची उत्तर तुला द्यावीच लागतील. सांग सांग, या भूतलावर एका ठिकाणी पंचमहाभूतांचा संगम आहे. ती जागा कोणती? इथं इथंच, हीच ती हाय. पंचमहाभूतांना एकत्र करणारी पंचगंगा उतरणार आहे, आणि त्या पंचगंगेचं पाणी इतकं पवित्र आहे की त्यात तुम्ही असुरांनी आंघोळ केली की तुमची भी पाप धुवून निघतील. पंचगंगा. हे माय पंचगंगे, म्या या असुराला आव्हान केलंय की तुझी जागा आणि तुझं अस्तित्व हिथंच आहे, तुझं उगम स्थान इथंच आहे. तुझं अस्तित्व दाखव माय, तुझं अस्तित्व दाखव. हे रत्नासुरा, आता सोड त्या पोरग्याला आणि निघ इथनं. ठीक आहे, या खेपेला जातो, पण
मी परत येणार. सोड रे त्याला. हे माझ्या हातनं कसं काय झालं? मी रत्न सुराला कस काय उत्तर दिलं? अरे असं काय संचारलंय माझ्यात? ज्योतिबा, फार विचार करू नकोस. आई, अरे तू कुणी साधा सुद्धा नाहीस. तू देवांचा अवतार आहेस. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा अंश आहे तुझ्यात. तुला एका विशिष्ट कारणासाठी पाठवलं आहे. वेळ आल्यावर तुझ्या ते लक्षात येईल. आई, आई. हे असं स्वागत. तुमच्या या भोगाला तुम्ही स्वतः कारणीभूत आहात. माझ्या पश्चात तुम्ही या देवाची पूजा करताय. दारात रांगोळी दिवे पेटवताय. कितीदा सांगितलं तरी तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक करताय. तुम्हाला काय वाटत, या सगळ्यांनी तुमचा देव आणि ती देवी माझ अस्तित्व नाही सकरेल. रात्रंदिवस तुम्ही ही जी स्वप्न बघताय ती सोडून द्या. विंध्य पर्वतापासून या सह्याद्रीपर्यंत आमचं राज्य आहे, असुर राज्य. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. हे देवी, बंद कर, बंद कर तुझी ही पूजा. नरकासुराच्या दावडीतून सुटलेल्या याच गावकऱ्यांना तू आश्रय दिला आहेस. आणि हा रत्नासुर तुला आव्हान देतोय. नरकासुर पुण्य स्मरणा दिवशी तुझ्या पर्वतावर मी ताबा मिळवणार. सर्व स्त्रियांचा नाश करणार. स्त्री शक्तीला मातीत मिळवणार. माझ्यामुळे एवढा त्रास होत आहे. विचार कर, कोल्हासूर आल्यावर तुमचं काय होईल. म्हणून म्हणतोय, ही पूजा, हे देव, सगळं आणि हा पर्वत माझ्या ताब्यात द्या. हे देवा महादेवा, श्री महालक्ष्मी अंबाबाई, वाचव आम्हाला या संकटापासून, या राक्षसापासून वाचव आम्हाला. हे देवी, या रत्नासुरानं नुसता वाद आणलाय. आपल्या संस्कृती धर्माचं पालन करणाऱ्या समुदायांचा असं नुसता छळ करतोय. या असुरामुळं सगळी मानव जात असुरक्षित झाली. लेकर बाया घरातनं बाहेर पडणं झालं. वाचव आम्हाला देवी, वाचव.
ही तुझी देवी माझ काहीही करू शकणार नाही. कारण या देवीला मी प्रसन्न करून वचनबद्ध करून घेतलं आहे. या भूतलावर ती माझ्यावर शस्त्र उचलणार नाही. हे महादेवा, माझी प्रजा इथे संकटात आहे. मला तुझी गरज आहे देवा. धाव देवा, महादेवा धाव. महादेवा, ही करवीर निवासिनी अंबाबाई आज तुला सात्र घालती आहे. धाव आता तू देवा, धाव. ये सुधा ये आज तुझा अंत माझ्या हातून होणार आहे. रक्षासुर, तू आलेला नाहीस. तुला इथं आणलं गेलंय. असुरांना ज्योतिबाच्या हातून मोक्ष मिळावा म्हणून तुला इथं आणलंय. गेली अनेक तप या भेटीची प्रतीक्षा करत होतो मी. ज्योतिबा, त्या परीस महादेवाचं नाव घेतलं असतस तर मोक्ष मिळाला असता. अरे, जेव्हा जेव्हा तू आणि मी भेटत राहणार तेव्हा तेव्हा तुझ तोंड त्या जमिनीवर आपटत राहणार. लक्षात ठेव. अहंकार आहे तुला तुझ्या शक्तीचा. हा अहंकार नाही, स्वाभिमान आहे. ही काळी माती माझी आई आहे. तिच्यावर जो वाईट नजर टाकेल त्याचे डोळे उपटले जातील. हा डोंगर आता आमचा आहे. तुझी देवी अंबाबाई आमची दासी होणार आहे. आई अंबाबाई बद्दल बोलताना विचार करून बोल. एकच सांगतो, ती देवी आहे समजा जगाची आई. एक वार तिनं शिर उडल होत नव. अरे, तुझा अंत समीप आलाय. जेव्हा जेव्हा तुझ्यासारखे असुर प्रबळ होतात तेव्हा तेव्हा देवांना उत्तरित व्हावच लागत. रत्नासुर, युद्धास सज्ज हो आणि मृत्यूला सामोरं जा. माझं कार्य पूर्ण झालं आहे. मला निरोप द्यावा. ज्योतिबा, या दख्खनला तुमची गरज आहे. तुम्ही इथेच वास करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. होय ज्योतिबा, तुम्ही या आसनावर बसावं. आजपासून देव ज्योतिबा
यांना दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणून ओळखलं जाईल. दख्खनचा राजा ज्योतिबा. ओ माझी हा ऐकली देवाना सचवर रडी गा.